ज्या राज्याचं भवितव्य खरतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र जरी असले सन्माननीय उदय ललित साहेब तरी याच महाराष्ट्र सरकारचं भवितव्य हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. सरकार कधीही कोसळू शकतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधीही पदावरून पाय उतार होऊ शकतात. ज्याचं संवैधानिक भवितव्यच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना आणि सरकारच्या भूमिकेवर संशय असताना माननीय सरन्यायाधीश साहेब हे सरकारच्या वतीनं सारखा सत्कार कसा काय स्वीकारू शकतात याचा अर्थ आरएसएसच्या विचारधारेचा कुठंतरी वास येतोय. कर्त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. बरीच माणसं आरएसएसमुळेच आम्ही त्या पदावर पोचलो असं म्हणतात. माझं वैयक्तिक मत असं आहे की ज्या सरकारचं भवितव्य माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हातात असेल सरन्यायाधीश खरं तर कुठल्याही सरकारला भेटू शकत नाहीत, मुख्यमंत्र्याला भेटू शकत नाहीत, कुठलाही सत्कार स्वीकारू शकत नाहीत. घटनात्मक सर्वोच्च पद आहे, त्या पदाचा जर अवमान महाराष्ट्र सरकारच्या वतीनं झाला असेल, त्यांच्याकडून जर झाला असेल तर सगळं संशयास्पद आहे. जे सरकार पडू शकतं, जे जो व्यक्ती पदावरून पाय उतार होऊ शकतो आणि ज्या गोष्टीचा निकालच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, मग त्यांना तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख का दिली जाते, कारण याच्यामध्ये सुद्धा संशय. कारण सध्याच्या राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये असणारी माणसं आणि सरकारचा बॅकबोन असणारी आरएसएस याच विचारधारेचे सगळे लोक आहेत का? मग न्यायव्यवस्था असेल, सरकार असतील, आरएसएस चालवतं का? मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे. नुसतं संशयास्पद नाही तर न्यायव्यवस्थेच्या चिंधड्या चिंधड्या उडवणारी ही गोष्ट आहे. आता कदाचित या कुणाला राजकारण वाटेल किंवा कुणाला याच्यामध्ये सुडाचं राजकारण वाटेल. मला असं वाटतं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश यांनी कुठल्याही सरकारला आमंत्र्याला भेटलं नाही पाहिजे. उलट ज्यांचं भवितव्यच त्यांच्या निकालावर अवलंबून आहे, त्यांच्याकडून काय सत्कार स्वीकारता? त्यांची बुके हे वास देणारे नसतील, चायना मेड असतील, लक्षात असू द्या. परंतु न्यायव्यवस्थेचा पदाचा आणि सत्काराचा जर कुणी अशा पद्धतीनं गैरवापर करणार असतील तर आमची देशाची लोकशाही ही जास्त दिवस टिकणार नाही. या देशामध्ये हुकुमशाहीच येणार. या देशामध्ये न्यायव्यवस्थेचा खून, न्यायव्यवस्थेची हत्या ही राज्य सरकार आणि न्यायव्यवस्था चालवणारी माणसं करणार असतील तर हे दुर्दैव आहे. हा सत्कार नाही. हे सरकारला तुम्हीच सत्तेत राहणार, तुम्हीच संवैधानिक गोष्टीचा गैरवापर केला तरीही आम्ही तुम्हाला पाठीशी घालू. कदाचित याचा पाठिंबा रूपी पुष्पगुच्छचा सन्मान असेल आणि तो सपत्नीक झाला, याचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्रातली आणि देशातली कायदा सुव्यवस्था ही सरकार धर्जिनी आहे की काय असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं संशयास्पद आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे, याच्यातून संशय निर्माण होतो. मित्रांनो, जय जिजाव. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.